आज आपण मराठी विषयामध्ये समकालीन मराठी कथा या पुस्तकामधून कष्टाची भाकरी ही कथा बघणार आहोत। सचिन पाटील यांची ही कथा आहे कष्टाची भाकरी। मागच्या 2-3 वर्षामागं प्रमाणे याही वर्षी द्राक्ष बागेने धोका दिला। ऐन मोक्यात दावण्यानं गाठलेलं, त्यामुळे निम्मी अर्धी बाग गेली। कसा तरी खर्च बाहेर पडेल म्हटलं, पण तेही नाही। 3,000 पेटी निघाली ते 1,200 वर घसरली। त्याच काढणीच्या टायमाला पाऊस उठला, खालतीकडनं अवकाळी आभाळ भरून यायला लागले। मग दर पडले, सगळा धंदा अंदर बट्ट्यात, व्यापाऱ्यांची भर दुसरं काय। 4 वर्ष झाली पाटलाच्या विनायकानं द्राक्षबागा घेतली। पहिलं वर्ष बाग मोठी व्हायला गेलं, दुसऱ्या वर्षी जास्ती लागलंच धरली नाही। म्हटलं अजून वेली लहान आहे, मूळ धरली नसते। तिसऱ्या वर्षी ऐन छाटणीला अवकळीने दणका दिला, हवामान बिघडलं, त्याच व्हायरस म्हणून कसला रोग आला। बघोबघच तर बाग हातानं गेली, 5-50 हजार औषधं खर्च बोकाडली। वर बाग घालायला म्हणून घेतलेलं बँकेचं कर्ज हाय तसंच। अशा प्रकारे एका शेतकऱ्याचं जीवनाचं वर्णन केलं आहे की द्राक्ष बागा पिकवणारा जो शेतकरी आहे, लागवड करणारा, की त्याचं शेतीचं नुकसान कसं झालं आहे। कधीतरी अवकाळी पावसामुळे कसं शेतीचं नुकसान होतं, त्यांचे भाव घसरतात, आणि कधी कधी व्यापाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना योग्य असा मालाला किंमत मिळत नाही। असंच हे द्राक्ष बागांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की त्या द्राक्ष बागांमुळे त्यांना आहे ती किंमत मिळालेली नाही, आणि किती त्यांना गोष्टी सहन कराव्या लागल्या, आणि किती गोष्टीचा त्यांचा तोटा झालेला आहे। पहिलं वर्ष बाग मोठी व्हायला गेला, आणि दुसरं वर्ष जास्ती लागलं धरली नाही, म्हणूनच आज वेली लहान आहे, मूळ धरली नसते। तिसऱ्या वर्षी ऐन छाटणीला अवकाळी पावसानं दणका दिला, हवामान पूर्ण बिघडलेलं आहे, आणि त्याच व्हायरस म्हणून कसला तरी रोग आला। त्या रोगामुळे पण पिकांचं नुकसान होतं, 5-50 हजार रुपयाच्या औषधाचा खर्च पण बोकांडी। वर बाग घालवायला बँकेचं कर्जसुद्धा वेगळं, पण आता बँकेने बी तगादा लावलाय, ते तरी कितीदा गप्प बसणार। आता हे 4थं वर्ष कर्ज पार गळायला आलंय। या वर्षी काही हाताला लागलं अशी माझी वाटतच नव्हती अशा, पण ह्यो दावण्या काळ बनून आला। आशेची पार घोर निराशा झाली, नुसता अग्निचक्रात घावल्यास गत झाले। प्रत्येक वर्षासारखंच पुन्हा तेच, धड मरतही नाही आणि यातून बाहेरही पडत नाही, नुसती होरपळ। आपला एक सोडा पण त्यांच्याबरोबर घरच्यांची काय होरपळ, त्या एवढ्या एवढ्या चिमुकल्या पोरांचा काय दोष। एका गरीब शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्मली हा त्यांचा काय दोष। मुलांचा पण खरं तर शेतकरी हा अतिशय गरीब असतो, आणि त्यांचा पण हा काय दोष असतो। आता बघ, बाग काढून टाकण्याशिवाय गत्यंतरच नाही, कारण सगळ्या पिकांची द्राक्षांचे नुकसान झालेलं आहे। पण बाग काढून काय करायचं, बँकेचं 2.5-3 लाखाचं कर्ज थकलंय, ते बरे सोडतील, दुसऱ्या काही पीक करावं तर तेवढं उत्पन्न घेणार नाही, त्यातच कर्ज भागणार नाही, आणि नवं आणखी तो जुनंच कर्ज फेडलं नाही, आणि बँक नवीन कर्ज पण नवीन पिकांसाठी देणार नाही। पीक करायला कोणतं पण पैसे जवळ नको का। वर आणखी पोटाचा पण प्रश्न आहे, देवानं हे पोटच आपल्याला दिलं नसतं तर बरं झालं असतं, किती घातलं तरी पोटाला पुरतच नाही। रोज सकाळी भूक लागतेच, ही भूक भागवायची तरी कशी, आणि वर ही भीकभर तुंबलेली देणी। या अग्निचक्रातून सुटायचा काही उपाय शोधला पाहिजे, काही उपाय शोधलाच पाहिजे। शेतकऱ्यांचं जीवन अतिशय कष्टमर आहे, खरतड आहे, ते एवढे शेतामध्ये कष्ट करतात, पण त्यांना पाहिजे तसा त्याचा मोबदला मिळत नाही। खरं तर आपण जे कष्ट करतो, स्ट्रगल करतो, ते फक्त आपल्या पोटासाठीच करत असतो। 4 वर्षांपूर्वी तशी विनायकाची परिस्थिती बरी होती, 2.5 एकर बागायती जमीन, 1.5 एकर प्रतिवर्षी कारखान्याला जाऊन ऊस, दुधाची 2 जनावरं, हातात खेळता पैसा, टुगुमुगू संसार चालला होता। त्याचा पण कुठलं खुळं डोसक्यात शिरलं, आणि ते न द्राक्षबाग घ्यायची ठरली। म्हणजे आता त्याचं सगळं व्यवस्थित होतं, कसं तरी त्याचं घर संसार सगळं चाललं होतं,
पण त्याच्या डोक्यात काय कुळू कुठून कुळ शिरलं की त्यांनी द्राक्षबाग घ्यायचं ठरवलं. तासगाव मेनराजीकडून फिरून तो द्राक्षबागा बघून आला. एक्सपोर्ट क्वालिटीची मिळणारी द्राक्ष आणि भरघोस असं येणारं उत्पन्न, उत्पन्नाचे आकडे ऐकूनच त्याचे डोळे फिरले. एखादं वर्षी जर पिकलं तर सारं दैन्य फिटेल, 10-5 वर्षात पुढची पिढी बसून खाईल इतका पैसा मिळेल. या आशेवर विनायकनं द्राक्षबाग लावायचा निर्णय घेतला. घरची जनावरं विकली, वरती आणखी बँकेचं कर्जसुद्धा काढलं, पै पावना उसवून वारा केला आणि तो द्राक्ष बागाय करता झाला. पहिले 2 वर्ष कर्ज मिळले म्हणजे किरकोळ वाटत होतं त्याला. एखादं वर्ष द्राक्षबाग पिकली तर सारं कर्ज फिटेल असा त्याचा अंदाज होता. पण हळूहळू राईचा पर्वत व्हावं, जसं व्याजाचं व्याज व्याजाला व्याज असं वाढत गेलं आणि कर्जाचा मोठा डोंगरच त्याच्या डोळ्यापुढे उभं राहिला. कर्ज वाढलं तर बागेचा काही मेळ जमलत नव्हता. 3 वर्ष पीक हाती लागलं आणि 3 वर्ष त्यांनी इतकं प्रयत्न केलं पण 3 वर्ष काही पीक हाती लागलं नाही. ओगी घुम्यागत तो घरात बसून राहायचा. त्याची बायको समजूत घालायची, होईल काहीतरी, तुम्ही काळजी करू नका. काळजी करू नको तर काय करू, सगळ्यांच्या बागा पिकण्यात आमच्याच गळ्यात हा धोंड का? सगळ्यांच्या बागा पिकलेल्या आहे, सगळ्यांना ते पीक मिळते, परंतु आपल्याच गळ्यात ही मोठी धोंड का आहे की आपल्याला पीक येत नाही. या वर्षी घर पाकच धुवून निघालं. हाईत नाही तेवढे पैसे बागेत औषधाला घातले, कारण की कोणती शेती करायची त्याच्यासाठी औषधांची गरजही असते. या वर्षी तर बाग चांगलीच पिकेल आणि आपण बँकेच्या ऋणातून मोकळं होऊ असं त्याला वाटत होतं. पण याच्या वर्षी द्राक्ष बागाने पण धोका दिला आणि बँकवाले पण ऐके ना, त्यांनी जप्तीची नोटीस काढली. अगोदरच 2-3 वेळा काहीतरी सांगून गाडी पाठीमागं पाठवली होती, पण आता शेवटचा उपाय करायला हवा होता. विनायक खूप विचार केला आणि चुलत्याला रान घाणवर द्यायचं ठरवलं. 12 वर्ष व्याजात रान खायचं असा करार केला. मग त्याच्याकडले पैसे घेऊन बँकेचं सर्व कर्ज भागल, तवा कुठं सुटवणूक झाली. देणी तात्पुरती भागली, पण जवळचे पैसे पात्र सर्व संपले होते. रान आणि जनावरं नसल्यामुळे नवीन येणंही काही नव्हतं. रानातलं येणं तर आता 12 वर्ष थांबलेलं, जनावरही विकलेली. आता विनायक समोर पुढं काय करायचं हा एकच प्रश्न राक्षसासारखा आ वासून उभा होता. खोरं फावडं घेऊन रोजंदारीवर कामाला जावं तर ते आपल्या बाप जन्मात जमणार नाही आणि लोक काय म्हणतील, कालचा बागायतार आज दुसऱ्याच्या गडी म्हणून काम करतोय. विनायकाच्या डोक्याला हे सहन झालं नाही. कुणी बोट दाखवून नाव ठेवावीत, चौकात चेष्टेचा विषय व्हावा असं काही त्याला करायचं नव्हतं. अगोदर त्याला निराशेत पुरतं घेरलं होतं आणि आता पुढं काय करायचं हा विचार त्याच्या मनात कुरडतच होता. हळूहळू घरातील खायच्या एक एक वस्तू संपू लागल्या. त्याची बायको टुकीन लावित होती, पण येऊन येणेच नाही तर पुरणार तरी किती दिवस, इतकी वाईट परिस्थिती विनायकची झालेली होती. साठवलेल्या पाण्याच्या टाकीत पाणी तर आपण रोजच उपसू लागलो तर ते एक ना एक दिवस संपणारच आहे की नाही. तसं किती जीवापाड पैसा जपून वापरला तरी तो पैसा कधी ना कधी हा संपणारच होता. विनायकच्या एकेकाळचे एज्युकेशन, शेती जमत नाही तर नोकरी करूया, म्हणजे नोकरीत बागेसारखं नाही. पाऊस पडला नाही पडला, कुठला रोग आला, दर पडले असे टेन्शनच नसते. एक तारीख आली की माझा पगार टाक म्हणायचं, झालं का? भले पैसे थोडे कमी मिळतील, पण मिळतील याची 100% खात्री असते. म्हणून विनायकने नोकरी करायचा विचार केला, कारण तो एज्युकेटेड होता, त्याला शिक्षण होतं. मग हेल्प पार्टी सुरू झाले शहराकडे. कुठंतरी जुनी ओळख पाळख काढायची, ऑफिसात, पतसंस्थेत, शाळेत, कुठेतरी क्लार्क शिपाई म्हणून घेतलं का याचा प्रयत्न ते करत होतं. पण इथंही त्याला दुर्दैवाने साथ सोडले. प्रत्येक ठिकाणी ठरल्याप्रमाणे नकार, नको ती मानहानी. तुमच्यासारखा शिकला सवरलेला माणूस आम्हाला पाहिजेच होता. आम्ही तुम्हाला आनंदाने घेतलं असतं, पण आत्ताच आम्ही 2 नवीन माणसं घेतली आहेत, बघूया पुढे कधीतरी म्हणून लागले लगेच तुम्हाला आम्ही कळवतो.
असे सगळ्याकडून गुळगुळीत गोड गोड उत्तरे ऐकून ऐकून विनायकला गाव आला होता. किती किती नकार पाचवायचे अशा पद्धतीने सगळीकडून त्यांना एक प्रकारचा नकारच येत होता. आणि पुढे ते म्हणतात की जवळचे बालमित्र, शहरातले, परगावचे, कॉलेज मित्र तर कधीच दूर झाले होते. गरजेचा अडी अडीनी अडीनिडीला त्याला कुणी जवळच करत नव्हते. द्राक्षबागा घातल्यावर विनायकला भरपूर पैसा मिळणार म्हणून त्याच्याशी दोस्ती करून खाऊ लागणारे त्याचे दोस्त आता त्याच्यापासून लांब लांब राहत होते, त्याला टाळत होते. एक दिवस विनायकची बायको म्हणाली, हे असं किती दिवस चालायचं, मी तर काय करू बघतोय की असं नुसतं बघून चालणार नाही. पोरांची परीक्षेची फी भरायची, घरातलं तेल मिठा सगळं संपलंय. मला बी कळतंय की शेजारचे नाना गवंडी म्हणत होते, माझ्याबरोबर गवंड्याच्या हाताखाली येतो का बघ, 300 रुपये हजेरी दिवसाला. लई शाणी हौस, बी कॉम झालोय मी, गवंड्याच्या हाताखाली जा म्हणतीस काय. मग काय करायचं तर, वेळ येईल तसं वागायला नको, वारा वाहीन तशी पाठ फिरवायला नको. अगं पण माझं शिक्षणाचं काय, अगं आग लावा तुमच्या शिक्षणाला, काय उपयोग त्याचा, पैशापुढं तुमचं शिक्षणही शून्यच आहे. विनायक निरुत्तर व्हायचा. गवंड्याच्या हाताखाली काम करणं त्याला हलकं वाटायचं, लाजीरवाणं वाटायचं. वाघ उपाशी मरतो पण गवत कधी खात नाही असं तो कधी कधी म्हणायचा. विनायकची बायको रोजच्या टंचाईला कंटाळून गेलेली. आजवर तिला कसं बसं ढकलत आणलेलं इथपर्यंत पुढं रेटणं आता शक्यच नव्हतं. आपल्या नवऱ्याने आता मिळेल ते काम करावं असंच तिच्या मनामध्ये इच्छा होती, असंच तिचं मत होतं. अनेक कारखाने, फॅक्टरी, फाउंड्री, शोरूम, गोडाऊन आणि जुन्या मित्रांची घरे फिरून फिरून विनायक घरी परतायचं. रोज संध्याकाळी बायको आणि मुलं दाराच्या चौकटीत टिकून हिरमुसलेल्या तोंडाने त्याची वाट पाहायची. आजची संध्याकाळ आपल्या जीवनात आशेचा किरण घेऊन ये. बाबांनी कुठेतरी पैसे आणले असतील, बरोबर खायला आणलं असेल, असं पोरं आशेने त्याची वाट बघत असेल. अतिशय वाईट परिस्थिती आपल्याला विनायकची दिसून येते. शेतकरी हा किती हताशाने निराश असतो, तो एवढ्या कष्टाने काम करतो परंतु कर्जाच्या ओझ्याखाली आणि पिकाच्या नुकसानीमुळे त्याला हे दिवस बघायला मिळतात. त्याची बायका लेकरंसुद्धा उपाशी मरतात आणि ते सुद्धा दुःखाने, अगदी जे घरामध्ये त्यांचं काहीही नाही अशी विनायकची परिस्थिती आहे. अशा अनेक शेतकरी आपल्या देशामध्ये आहेत. पुढे ते म्हणतात, पण हताश होऊन पाय ओढत येणाऱ्या विनायकला गल्लीच्या कोपऱ्याला बघितलं की बायको आणि मुलगी ओळखायची आजही नोकरी नाही, पैशाची व्यवस्था दिसत नाही, पण ती काही बोलायची नाही. असेल तो घास गुटका सगळ्यात वाटून पाण्याबरोबर खायची. अशा या विपन्न अवस्थेत विनायकला व्यसन जडलं. सांज सकाळी तो टपरीवर दिसू लागला. टपरीवरल्या निकुसबुस करून तो आकडा खेळू लागला. त्यांच्या मते झटपट पैसे मिळवण्याचा तो एकमेव मार्ग आहे. शेती आणि नोकरीपेक्षा हे बरं होतं. आजच्या दिवसात 1 रुपया 60 रुपये इतक्या झटपट आकड्यांशिवाय कुणीही देत नाही आणि त्यात धोकाही कमी आहे. 10 रुपये लावले तर त्यातील 6 ते खमकास लागणार. कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढण्यासाठी आकड्याशिवाय दुसरा पर्यायच नाही असं विनायकचं मत झालं. म्हणजे तो गरिबीमुळे हाताशीमुळे चुकीच्या मार्गाने व्यसनाधीन झाला आणि आकडा खेळण्याच्या मार्गाला तो लागलेला आहे. पण श्रीमंतीच्या आशेनं हळूहळू गरीब होण्याचा तो मार्ग आहे हे लक्षातच आलं नाही. गर्दीतून बाहेर पडल्यासारखे 4 पैसे हाती येतील या आशेपोटी तो आकडे पैसे लावत होता. पहिल्या दिवशी ज्यावेळी त्याने पैसे लावले त्याला 10 रुपयाला 1,625 रुपये मिळाले. त्याच्या आनंदाला पारावा राहिला नाही. आलेले सगळे पैसे त्याने पुन्हा आकड्यावर लावले. त्याच्या आनंदाला तो इतका आनंद झाला की त्याने 10 रुपयाला त्याला 1,625 रुपये मिळाले. आलेले पैसे त्याने पुन्हा त्याच आकड्यासाठी लावले. दिवस आता तो आकड्यामध्ये विचार करू लागला. त्याच्या डोक्यात आकडा थैमान घालू लागला. सकाळी उठल्या ओपन काय होईल एकाच विचाराने तो वाटला असायचा आणि संध्याकाळी की क्लोज काय झालं ते बघण्यात तो झोपायचा. आता तो घर त्याचं मानसिक संतुलन बिघडत चाललं. संगत गुणांना तो नशापणही लागला. घरी क्वचितच तो कोणाशी बोलायचा. बायकोशी किटकिट सुरू झाली की उठून टपरीवर जायचा. आकड्यासाठी पैसे मिळणं
मी घरातली वस्तू चोरून विकायचा. हळूहळू घरातील लोक होऊ लागले, बायकोला सगळ्यांनी घेरलं, घरातील भांडणं होऊ लागली. मग त्यानं अलीकडे घराकडे येणं पण सोडून दिलं. जवळचे पैसे संपले की तो घराकडे येऊ लागला, येत पण नव्हता. सुरकुतलेल्या चेहऱ्यानं मुलं आपल्या बाबांचा तो पराक्रम बघायची. त्याच्या बायकोला घर चालवणं मुश्किल झालं होतं. शेजारी पाजारी देऊन देऊन थकले होते. रोजच मळ त्याला कोण रडं अशी अतिशय वाईट परिस्थिती विनायकची झाली होती की तो एक सुशिक्षित असा मुलगा होता, परंतु शेताने नुकसान केल्यामुळं त्याचं सगळं शेत आपल्याला चुलत चुलत्यांकडे गहाण ठेवावं लागलं. तिथून पुढे तो नोकरीसाठी पण वनवन भटकला, त्याला नोकरीही मिळाली नाही आणि घराची परिस्थिती अतिशय बेताची अशी होती. शेवटी त्याला व्यसनांनी घेरलं, आकड्यामध्ये तो आपलं मन गुंतवू लागला, पण त्याच्यामध्येही त्याला पुढे यश मिळालेलं नाही. त्याच्यामध्येच गुरफटत चाललं आणि आपलं जीवन संपवत चाललेलं आहे. केस पिंजारलेल्या दाढीचं खुंट वाढलेल्या अवस्थेत विनायक गावाकडं हिंडू लागला. नंतर त्याची अवस्था पण अतिशय वाईट झालेली आहे. केस वाढलेली, दाढी वाढलेली, आकड्याशिवाय दुसरा विचारच त्याच्या डोक्यात नसायचा. पुराच्या खोल पाण्यात तो गटांगळ्या खात होता. गोल गोल फिरणाऱ्या भोवऱ्यात तो अडकत होता. त्याचं भान हरपलं होतं. आकड्यातून पुरच त्याने घेरलं होतं. अशा पद्धतीने पूर्ण आकड्यानंच त्याला घेरलेलं होतं आणि त्याचं भान जे आहे पूर्ण गेलं. अशा पद्धतीने शेतीमध्येही हार झाल्यामुळे आणि नोकरीमध्येही त्याला अपयशांचं जीवन अतिशय उद्ध्वस्त आणि अस्थिर असं झालेलं आहे. इथून पुढचा राहिलेला उर्वरित भाग जो आहे तो आपण पुढच्या सेशनमध्ये बघू. नमस्ते.